दरम्यान वापरला जातोय. स्पर्धा चालू करण्याचा इशारा मात्र त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतोय पंच सुशांत मांजरेकर सरांच्या माध्यमातून. आणि जर आपण पाहिलं तर नासिर शेख सर त्या ठिकाणी स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत, रवी बुंबक बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू या वेळेला बॅटची एज तर घेतली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट पटकावण्याची संधी होती, परंतु एक वेगवान चेंडू जो मात्र मंदारपर्यंत पोहोचला जरूर परंतु हातामध्ये येत नाहीयेत. गड्डमेश्वर कृपा संघ आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, आपल्याला विनंती असेल. नागेश आणि हितेश अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती नागेश आहे, नॉन स्ट्राईक वरती हितेश आहे. गणमेश्वर कृपा संघ आपला एक राखीव खेळाडू कृपया लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. चांगली सुरुवात रवी बुंबकच्या माध्यमातून. नागेशसाठी एक तेज तर्रार चेंडू हाताळाला. अराउंड स्टम्प्स येताना या वेळेला मात्र दांडी गुल केली आहे. यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड, विकेटचा पतन, खेळाडू बाद. एकदा वाचले परंतु दुसऱ्यांदा चुकीला माफी नाही. स्विंग अँड मिस आणि सरळ मात्र यष्ट्यांचा वेध घेतला चेंडून. रवी बुंबक पहिली विकेट पटकावतोय. या अगोदर कॅच पकडण्याची संधी हातातून जरी गेली असली तरी मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट पटकावण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे मात्र रवी बुंबकनं दाखवून दिलं. चांगली सुरुवात रवीच्या माध्यमातून. हितेश येतोय स्ट्राईक वरती. राखीव खेळाडू पाठवून द्या कृपया करून गडमेश्वर कृपा संघ, अन्यथा आपल्याला 5 धावांची पेनल्टी लावली जाईल. या वेळेला सुद्धा परंतु पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला रवी लिंगाला. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चांगली फिल्डिंग, पाण्याची पर्वा करत नाहीये, चिखलाची पर्वा करत नाहीये, धावा रोखायचे आहेत. संघासाठी मात्र 100% योगदान द्यायचं आहे हे मात्र आज ठरवूनच एस ए ब्रह्मा बॉईज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आज सेमी फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या अगोदर 57 धावांची एक माफक धावसंख्येची मॅच त्यांच्या संघाने मात्र गोलंदाजीच्या जीवावर जिंकली. निखिल जाधव सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं, प्रीतेश जोशी सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं, अभिषेक आंगणे सारख्या फलंदाजाला मात्र हात खोलण्याची जास्त संधी दिली नाही. ओपनिंग पेअरमध्ये थोडासा बदल मागील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर प्रीतेश जोशी आणि निखिल जाधव ही जोडी मैदानामध्ये आली, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा प्रारंभिक फलंदाजांमध्ये बदल केला गेला, बॅटिंग लाईनअप थोडासा चेंज झाला. कोलवर पद्धतीचा चेंडू या वेळेला मात्र लाऊड अपील तर केलं आणि येस, पंचांनी सुद्धा त्याला दाद दिली आहे. गोलंदाजाला मिळते विकेट किपरची 7-1 मदतीचा हात आणि फलंदाज होतोय जेलबाद. दुसरी विकेट रवी बुंबकच्या गोलंदाजीतून येताना आपल्याला पाहायला मिळते हा दुसरा झटका. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. गड्डमेश्वर कृपा संघाला मात्र एक मोठा धरडा, मोठा धक्का या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. गड्डमेश्वर कृपा संघ आपला एक प्रतिनिधी अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये. पेनल्टी लावल्यास मग नंतर आपण आयोजन समितीशी कोणत्याही प्रकारे वादविवाद करू नका ही विनंती आपल्याला केली जाते. लवकरात लवकर आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्या. आपल्या सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असेल. नवीन फलंदाज 2 बॅटर आउट होऊन माघारी परतलेत. 2 नवीन फलंदाजांची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं वेगळं वातावरण आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. तो कोण आहे?
पहिले षटक या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. आणखीन एक डॉट डिलिव्हरी, आणखीन एक निर्धाव चेंडू या वेळेला हाताळला गेला तो रवी बुंबकच्या माध्यमातून. हे पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 2 धावात 2 विकेट सोबत. हो, यावेळेला पुन्हा एकदा एक तेज तर्रार चेंडू तर आहे, परंतु डाऊन द लेग साइड थोडीशी दिशा भटकलेला पाहायला मिळतो रवी बुंबक. सलग 2 व्हाइट बॉल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावांनी मात्र धावफलक पुढे सरकत आहे. तसं पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले गेलेत. तर रवीच्या माध्यमातून 2 विकेट्स त्याने पटकावलेत. हो, यावेळेला लाइन से भटके तो पडेंगे फटके. राइट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट बॅट्समनच्या बॅटमधून मात्र यावेळेला सुरेख फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या पलीकडे यावेळेला फुलर लाइनचा बॉल अगदी बॅटच्या आर्क मध्ये मिळाला आणि आउट ऑफ द पार्क पाठवून दिला षटकारासाठी मात्र हा फटका. आणि त्यानंतर मात्र ओव्हरची होते समाप्ती. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. गटमेश्वर कृपा संघ आपले एक प्रतिनिधी कृपया पाठवून द्या, कारण फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. शेवटचा चेंडू थोडासा या ठिकाणी बॅटच्या आर्कमध्ये मिळाला आणि आपण त्यावर पाहिलं तर जबरदस्त फटका येतोय 6 धावांसाठीचा. आणि ओव्हरची मात्र समाप्ती. 2 विकेट तर रवी बुंबकनं पटकावले, 5 चेंडू तर खूप चांगल्या रीतीने हाताळले. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं लाईन आणि लेंथ थोडीशी पुढे करण्याचा प्रयत्न केला. लेंथवर थोडासा नियंत्रण निघालं आणि मग हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला फलंदाजाने. हर्षच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आला शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या ओव्हरमधून 9 धावा आलेत. अनिकेत सामना सनप आपण बघतोय बॉलिंग मार्कवरती या सामन्यादरम्यान ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय. एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या वतीने वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय. आपल्या गोलंदाजीला अनुसरून त्या ठिकाणी फिल्डिंग तर सजवली आहे. आता मात्र कशा पद्धतीनं मात्र फिल्डिंगला सजवल्यानंतर गोलंदाजी करतील. अनिकेतचा पहिला चेंडू जितेशसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगली फिरकी पाहायला मिळते आहे गुड लेंथ वरतून. अगदी ऑपस्टिक वरून चेंडूला वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक डॉट डिलिव्हरी सोबत ओव्हरची सुरुवात. बरेचसे दिग्गज आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू लाउड अपील लेग बिफोर विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 या वेळेला पंचांकडून लागू केला आहे. पायचीतच्या स्वरूपातली विकेट. जितेशला मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागेल. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले आणि अनिकेतनं मात्र एक खोलवर पद्धतीचा वेगवान चेंडू हाताळला जो मात्र पायांचा वेद घेतोय आणि पंचांकडे मात्र लाऊड अपील केलं आणि पंचांनी मात्र त्याला दाद दिली. पायचीतच्या स्वरूपातली ही 3री विकेट या ओव्हरमधून. अनिकेतच्या गोलंदाजीला मात्र सफलता मिळतीय. हा पहिला विकेट अनिकेतच्या खात्यामध्ये तर संघाच्या खात्यामध्ये ही 3री विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. रवी बुंबकच्या खात्यामध्ये 2 विकेट 9 धावा. अनिकेत मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट पटकावून संघाला एक दिलासा देतोय. गटमेश्वर कृपा संघाच्या माध्यमातून 3 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आत जातील. चिन्मय कदम. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रवी बुंबक आणि त्यानंतर मात्र अनिकेत सानप फिरकीचा जादूगार मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरी. यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय अगदी पुढ्यातून वळवण्याचा प्रयत्न. 22 चा इशारा मात्र त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. विकेटकीपरला बीट करत मात्र डिक्लेअर झोन मध्ये चाललाय चेंडू. SAS म्हणजे साई अंशुल स्पोर्ट्सचं चांगलं सहकार्य, ज्यांचा बॅनर आपण पाठीमागे पाहू शकता. नवनाथ
खरतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नवनाथजी गाढवे आणि त्याचबरोबर विजयजी साळुंके यांचं खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। सालाबाद प्रमाणे याही वर्षी रबर बॉल क्रिकेटला भेट म्हणून मिळालेली ही स्पर्धा आज काळाचौकीच्या या शहीद भगतसिंग मैदानावरती पार पडताना पाहायला मिळते। आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना प्रगतीपथावर आहे। हो, या वेळेला सुद्धा ऑब्स्टिक वरून वळवण्याचा प्रयत्न, ही फिरकी आहे, ही क्षमता आहे आणि ह्या गोलंदाजीसाठीच या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अखंड टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलंय। नाव आहे अनिकेत सानप। अखू टप्प्याचा बॉल या वेळेला अतिरिक्त उसळी प्राप्त होतीये, व्हाइट बॉल पंच दर्शवत आहेत नक्कीच अवंतर स्वरूपातली धाव संघाच्या धावपलकावरती अंकित केली जाते। धावपलक डबल अंकामध्ये एकावर एक 11 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात 1 for the over वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली गेली व्हाइट बॉल नंतर। पुढील चेंडूसाठी अनिकेत। हो, या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये मिळाला, उंची गाठली, लांबीही तितकीच गाठतो, एलिव्हेशन मिळतंय या वेळेला चेंडूला। चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी। अगदी छोट्या आकाराचं मैदान आहे परंतु गोलंदाजाने या ठिकाणी कस लावावा लागतोय। आपल्या गोलंदाजीतले आपल्या भात्यातले सर्वाधिक चांगले चेंडू या ठिकाणी हाताळायचे आहेत तरच आपल्याला या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे। गोलंदाजीतून आपण छोटीशी जरी चुकी केला तरी त्या चुकीला माफी नाही। या वेळेला बॅक ऑफ द लेन शॉर्ट आर्म पुल होतोय, पॉवरफुल फटका सक्सेसफुल 6 धावांसाठी। हा बॅक टू बॅक दुसरा षटकार चिन्मय कदमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्या 2 षटकारांनंतर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गडी बाद 23 धावा। शेवटचे 2 चेंडू थोडेसे बॅटच्या स्लॉटमध्ये मिळणारे होते, एक तर अगदी बॅटच्या आर्कमध्ये मिळालेला चेंडू आणि त्यानंतर शेवटचा बॉल अगदी बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी, ज्या ठिकाणी मात्र बराचसा वेळ मिळाला बॅक ऑफ द लेंथच्या डिलिव्हरीवर। या वेळेला मात्र पॉपिंग क्रिसचा खोलवर पद्धतीने वापर केला चिन्मयनं, बॅकफूटवर गेले, थोडंसं वेट ट्रान्सफर केलं आणि शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला जो मात्र सक्सेसफुल झालाय। षटकार आलाय, ओव्हरची होते समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर। रवी बुंबक वैयक्तिक 9 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हर मधून जर आपण पाहिलं तर एकूण 14 धावा आल्यात, 1 विकेट। थोडीशी अनपेक्षित गोलंदाजी अनिकेतकडून शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले आणि चिन्मय कदम याची एक क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। कदम या नावाचा डंका पिटलाय आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावर, श्रेयस कदम, चिन्मय कदम सारख्या दोन्ही बंधूंनी, मॅन फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलनी बँड्रा। या वेळेला रवी बुंबकचा पहिला चेंडू असेल हर्षसाठी, अराउंड विकेट येतोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न, फायनलच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, डिक्लेअर झोन मध्ये आहे चेंडू त्यामुळे निर्धाव डिक्लेअर झोन आहे, त्या ठिकाणी एक धाव घोषित केली गेली पंचांकडून। येस, सिंगल रन येते आणि या सिंगल सोबत धावपलक पुढे सरकत आहे 24 वरती। ओहो, या वेळेला राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट, हर्षच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत षटकार, वेगाचा पुरेपूर वापर आणि हर्षच्या बॅटमधून येणारा एक उत्तुंग आसमानी फटका आपल्याला पाहायला मिळतोय जो जातोय सीमा पार 6 धावांसाठी। काय टायमिंग केलंय या वेळेला, टेक्निक, टेम्परामेंट आणि टायमिंग तीन गोष्टींचं अनोखं मिलन ज्या खेळाडूकडे आहे तो खेळाडू मात्र क्रिकेटमध्ये या वेळेत नक्कीच यशस्वी ठरताना आपल्याला नेहमी पाहायला मिळालाय। या वेळेला टायमिंग खूप चांगलं, ताकदीचा पुरेपूर वापर झाला, मिडल ऑफ द बॅट झाला चेंडू आणि सरळ सीमा पार। रवी बुंबक याचा वेग आणि फलंदाजाची बॅट यांच्यामधलं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये, एक तेरी तो दुजी मेरी, एक षटकार त्यानंतर ही डॉट डिलिव्हरी येताना आपल्याला पाहायला मिळते रवी बुंबकच्या गोलंदाजीतून। जशास तसं तोडीस तोड, एक से बढकर एक, ईट का जवाब पत्थर से देने की कोशिश,
चांगला क्रिकेट आपण पाहतोय वाढदिवस चषकाच्या माध्यमातून। तीन दिग्गज सन्मान मूर्तींचा वाढदिवस आणि त्यांच्या निमित्ताने ही स्पर्धा। फुल टॉस बीमर आहे, बघूया नो बॉल तर असेल। येस पंचांनी आपला एक उजवा हात बाहेर काढलाय आणि गोलंदाजाला दंडित केलंय नो बॉल सोबत। अबाउट द बेस्ट गोलंदाजी, कमरेवरचा मारा जर आपण गोलंदाजीतून केला तर नक्कीच पंच आपल्याला दंडित करतील। आणि होय, त्याच निर्णयासाठी आम्ही या ठिकाणी वाट पाहिली आणि पंचांनी तो निर्णय दिला नो बॉल। पंच वन प्लस आहे, नो प्लस वन, येस। दोन धावा मिळतील या चेंडूवरती। रवी बुंबक, ओला चेंडू आहे त्यामुळे ग्रीप चेंडूला प्राप्त करणं, चेंडूवरती नियंत्रण ठेवणं थोडस कठीण पाहायला मिळतं रबर बॉल क्रिकेटमध्ये। यावेळेला पुन्हा एकदा टॉप एज आणि विकेट किपरच्या डोक्याच्या वरून मात्र डिक्लेअर झोन मध्ये चाललाय चेंडू। आणखीन एक धाव संघाच्या धावफलकावरती। धावांची भूक लागली आहे परंतु धावा मिळवणं थोडंसं कठीण पाहायला मिळतंय कारण रवी बुंबकचा वेग फलंदाजांना हात खोलण्याची संधी देत नाहीये। वेगावर स्वार झालाय रवी बुंबक, चांगली ओव्हर या ठिकाणी येताना आपल्याला पाहिलं। एक षटकार जरूर आलाय परंतु आतापर्यंत जर धावफलक पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती आहे। तिसरं षटक प्रगतीपथावर आणि ओव्हरमधले चार चेंडू पूर्ण झाले, दोन चेंडू शिल्लक आहेत। चार चेंडूंमध्ये रवी बुंबकने 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, उर्वरित दोन चेंडूंमध्ये काय करतील बघूया। हर्ष आहे स्ट्राईकवरती ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत दोन षटकार आलेत आणि चिन्मयच्या बॅटमधून सुद्धा शेवटच्या मागील ओव्हरमध्ये ते दोन षटकार आले होते। यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु इनसाइड आउटचा फटका जो मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये चाललाय, फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल हर्षचा खेळ। आणखीन एक विकेट आणि गड्डमेश्वर कृपा संघाला लागलेला हा चौथा धक्का। आखी येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी हर्षच्या जागेवर। आजच्या दिवसामधून 8 संघ खेळले, त्यापैकी 2 संघ आता मात्र शिल्लक राहिलेत आणि त्यांच्यामधून 1 संघ उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनलसाठी या ठिकाणी निवडला जाईल। म्हणजेच या 2 संघांमध्ये जो कोणी जिंकेल तो मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि ही मॅच जिंकल्यानंतर एक पारितोषिक तर लागू होणार आहे। उद्याच्या दिवसामध्ये मात्र अबोव 40 प्लसचे संघ आपल्याला पाहायला मिळतील। श्री स्वामी समर्थ घाटकोपर आणि अर्णव स्पोर्ट्स विक्रोळी यांचा पहिला सामना आहे। रवी बुंबकचा पुढील चेंडू आकीबसाठी, यावेळेला एक वाईडिश चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी वेगानं हात आलेला चेंडू जो मात्र फलंदाजासाठी थोडासा कठीण पाहायला मिळाला। यष्टीरक्षण मंदार गुरुच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं शेवटचा चेंडू होता ओव्हरमधला, ओव्हरची समाप्ती होते 3 षटकांनंतर। या ओव्हरमधून एकूण 10 धावा खर्च केल्या गोलंदाज रवी बुंबकने, एक विकेट या ओव्हरमधून मटकावली आहे, म्हणजे एकूण 2 ओव्हर त्याने हाताळले, 19 धावा आणि 3 विकेट रवी बुंबकच्या खात्यामध्ये असतील। आणि आपला स्पेल पूर्ण केल्यानंतर मात्र नवीन गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण करावं लागेल, ते एस ए ब्रह्मा बॉईज संघाला गोलंदाजीसाठी। कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय बघूया काय घडतंय या मॅचमध्ये। मला वाटतं लालबाग एक्सप्रेस रोहित माणेच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय, एक युवा गोलंदाज ज्याने मात्र या संपूर्ण लालबाग नगरीचं नाव आज आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं, तो रोहित माने आता मात्र बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निवडलाय रोहितने, स्ट्राईकवर चिन्मय कदमला आपण बघू शकता, नॉन स्ट्राईकवरती आकीब नव्याने आलेला फलंदाज ज्याने मात्र मागील ओव्हरमधील 2 चेंडू खेळले परंतु शेवटचा चेंडू जो त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली त्यावर मात्र रवी बुंबकचा वेग त्याला बेट करून निघून गेला। रोहितचा पहिला चेंडू चिन्मयसाठी, बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी तर होती परंतु अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जो मात्र वेगांशी सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने। निर्धाव चेंडूने ओव्हरची सुरुवात झाली आहे, स्वागत केलंय रोहितनं मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून या डॉट डिलिव्हरी सोबत। आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व व्यवस्थापकांचं, सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत आहे वाढदिवस चषक 2022 मध्ये।
संध्याकाळचं सत्र आपण बघतोय आजच्या दिवसातील शेवटची परंतु तितकीच महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उर्वरित सहा संघांना मागे टाकत आज हे दोन संघ म्हणजे गटमेश्वर कृपा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी. आकू टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, बॉलर्स त्या ठिकाणी चेंडूवर धावतोय रोहित आणि चेंडू फेक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्यांवर लागत नाहीये. चिन्मय मात्र आपल्या सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राइक वरती पोहोचलाय. एक चोरटी धाव म्हणावी लागेल, अगदी चिकीरण म्हणावं लागतोय लोकल भाषेमध्ये. अशा पद्धतीच्या धावा ही क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या मानल्या जातात कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावांना नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या धावा असंही म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जितके महत्वाचे आहेत चौकार आणि षटकार तितकेच महत्वाचे आहेत एकेरी आणि दुहेरी धावा सुद्धा. ओहो यावेळेला काय वेग पाहायला मिळतोय रोहित कडून, आकिबला यावेळेला बघतच राहिलाय आकिब आणि चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षक मंदार गुरु बंड्याच्या हातामध्ये. चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या रवीच्या गोलंदाजीतून परंतु धावांवर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी धावा रोखण्यासाठी मात्र रोहितच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी रोहित मानेच्या गोलंदाजीतून आपल्याला आज अनुभवायला मिळते आणि खरंच प्रेक्षकांची मनं जिंकली आज रोहित मानेनं कारण लालबाग विभागाला आपल्या स्थानिक विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि आज कमी वयामध्ये खूप चांगलं नावलौकिक करताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. आज जसे ब्रह्मा बॉईज काळा चौकीच्या या स्थानिक संघाकडून सुमित ढेकळे असतील, मंदार गुरव असतील, बरेचसे मोठमोठे खेळाडू श्रेयस इंदुलकरला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गोलंदाजी करण्याची संधी मिळते ती रोहित मानेला आणि त्या संधीचं सोनं तो करताना आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेला मात्र एक मिस टाइम फटका परंतु निघून जातोय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक फ्लाइटेड षटकार आकिबच्या बॅटमधून येतोय. बऱ्याच वेळानंतर आकिब या ठिकाणी मात्र सातत्यानं बॅट भिरकवतोय परंतु चेंडू बॅट वरती येत नव्हता परंतु यावेळेला मिस टाइम फटका का होईना परंतु हा षटकार जरूर आलाय. एक मच निडेड सिक्सर जो मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवून जाईल आणि ओव्हरची होईल समाप्ती, धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 ओव्हर नंतर 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. सर्वत्र 4-4-4 पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये 4 आहे, विकेट 4 गेलेत, ओव्हर 34 संपली आहे आणि 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे त्यामुळे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. अंधेरी एक्सप्रेस मॅन फ्रॉम सात बंगला अंधेरी अभिषेक मारुती माने. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं प्रशिक्षण घेतलं आणि आज आपल्या गोलंदाजीमध्ये बराचसा बदल अभिषेक मानेनं करून घेतलाय. शेवटची ओव्हर हाताळण्याची संधी मिळते. स्ट्रॅटेजी बनवली जाते आहे, सुमित ढेकळेकडून सांगितलं जातं अभिषेकला की अशी फिल्डिंग सजवली आहे तर तुला अशी बॉलिंग करायची आहे आणि ते कुठेतरी गोलंदाजीचं लक्ष समोर ठेवूनच अभिषेक गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चिन्मय कदम असतील स्ट्राईकवरती. धावसंख्या 40 वर आहे, शेवटचं षटक प्रगतीपथावर होईल सुरुवात. अभिषेक माने अराउंड द विकेट आणि पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर हँड हँडसम असा हा षटकार चिन्मयच्या बॅटमधून येताना. त्यावेळेला खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं, अगदी ऑन द राईज चेंडू होता ज्यावर मात्र एक मागचा पाय जो आहे तो थोडासा मागे घेतला आणि बॉडी बॅलन्स करत जबरदस्त असा पूल पाहायला मिळतोय जो मात्र वाईडिश लॉंग ऑन डीप मिडी गेटमध्ये षटकारासाठी सीमारेषेच्या पलीकडे जाताना हा चेंडू. 6 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती आणि पारितोषिकांची या ठिकाणी घोषणा केली आहे. 3 चेंडूंवर जर चिन्मय कदमने 3 षटकार टोकलेत तर या स्पर्धेचे सन्मानमूर्ती दत्ताशेठ चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक चिन्मयसाठी असणार आहे. हो यावेळेला मात्र चेंडू तर बॅटच्या स्लॉटमध्ये होता परंतु स्विंग अँड मिस, थोडासा फुटवर्कमध्ये कमतरता पाहायला मिळाली, थोडंसं पदल आली ते त्या ठिकाणी चुकीचं पाहायला मिळालं. बॉडीचा बॅलन्स घालून बसले, बॅटचा स्विंग तर खूप चांगला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. थोडासा वेग वाढवला अभिषेकने या वेळेला. या अगोदर जर पाहिलं तर मिडियम पेसर गोलंदाजी झाली पहिल्या चेंडूवरती ज्यावर खूप चांगली
जागा आणि वेळ मिळाली चिन्मयला खेळण्यासाठी। ओ या वेळेला हेलिकॉप्टर चिन्मय कदमच्या बॅट मधून येताना फटका पाहायला मिळतोय, लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी। या दोन बंधूंच्या नावावरती पवन हंस हेलिकॉप्टर एव्हिएशनची जी जागा आहे ती नावावर केली तरी काही हरकत नाहीये, कारण बरेच हेलिकॉप्टर उडवतात, श्रेयस कदम असतील, चिन्मय कदम असतील। रॉकेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मयच्या बॅट मधून, एका चेंडूवरती षटकार, त्यानंतर बीट केलं आणि तदनंतर पुन्हा एकदा षटकार, म्हणजे एक चेंडू फलंदाजाच्या बाजूने निर्णय देतोय तर दुसरा चेंडू मात्र गोलंदाजाच्या बाजूने निर्णय देणारा ठरलाय। 6.6 असं मात्र विश्लेषण तीन चेंडू मध्ये। चौथ्या चेंडूसाठी अभिषेक विरुद्ध चिन्मय, बघा हा दबाव निर्माण केलाय चिन्मयने, कुठेतरी धावसंख्येची गरज आहे आणि अशा क्षणाला मात्र या डेथ ओव्हरमध्ये अशाच पद्धतीची बॅटिंग कुठेतरी अपेक्षित आहे फलंदाजांकडून। स्लॉग ओव्हरमध्ये दोन षटकार आलेत, चौथ्या चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा अप टू द मार्क अभिषेक माने चिन्मय कदमसाठी। फुल टॉस मिळालाय आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हवाई हल्ला हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार। तीन षटकार तर आले परंतु बॅक टू बॅक नाही, त्यामुळे पारितोषिक तर हुकतंय, परंतु तीन षटकार आले त्याला जास्त महत्व आहे, कारण चार चेंडूंमध्ये 18 धावा आलेत आणि धावफलकावर जर आपण लक्ष टाकलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते 58 धावांवरती, कारण चार ओव्हर नंतर 40 धावा धावफलकावरती होत्या। या ओव्हर मधून तीन षटकार आले, एक डॉट डिलिव्हरी, चार चेंडूंवरती 18 धावा, धावफलक चार गडी बाद 58 धावा, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे। चांगली फटकेबाजी शेवटच्या ओव्हर मधून आपल्याला पाहायला मिळते, या अगोदर रोहित मानेचं चांगलं षटक परंतु त्यानंतर मात्र चिन्मय कदम आपल्या रंगात येतोय आपल्या ढंगात येतोय। ओहो हो, या वेळेला सुद्धा चिन्मय कदमच्या बॅट मधून एक फ्लाइटेड षटकार, चार षटकार आलेत या ओव्हर मधून आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते। मित्रांनो ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिन्मय कदम साठी। या संपूर्ण स्पर्धेतली प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी जर कुठली असेल तर ती मात्र या चार चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली, एक डॉट डिलिव्हरी, पाच चेंडूंमध्ये चार षटकार। पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि ओ काय जबरदस्त फटका या वेळेला, आणखीन एक हेलिकॉप्टर आणि तेही लँड होईल जाऊन सरळ सीमारेषेच्या पलीकडे। पाचवा षटकार या ओव्हर मधून, एकूण 30 धावा या शेवटच्या ओव्हर मधून आले, अतिशय महागडं षटक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 70 धावांवरती, जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता। काय जबरदस्त बॅटिंग, चार ओव्हर मध्ये 40 धावा होत्या आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी। चिन्मय कदमला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय, या स्पर्धेचे सन्मान मूर्ती ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके साई अंशुल स्पोर्ट्स सर्वे सर्वा दत्ता शेठ चव्हाण यांच्याकडून चिन्मय कदम साठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे। चिन्मय आपल्याला विनंती आहे आपण लगेच स्टेजवर यायचंय आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचंय। काय बॅटिंग केली आहे आज दिवसभरामध्ये, प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी जर कोणती असेल तर तो होय तो खेळाडू आहे चिन्मय कदम। एकाहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे, नो
9 चेंडू आणि 43 धावांची विस्फोटक बॅटिंग। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा चिन्मय कदम साठी। मगाशी निखिल जाधवची 11 चेंडू आणि 46 धावांची खेळी आपण पाहिली। या वेळेला 2 चेंडू कमी खेळला परंतु फक्त 3 धाव त्याने कमी बनवलेत निखिल जाधवपेक्षा। 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आणि ते आपण त्याला सुपूर्त केलेलं आहे। आणि अभिषेक अंगणे यांच्याकडून सुद्धा चिन्मय कदम यांच्यासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद अभिषेक। आपलं ही पारितोषिक ही मॅच संपल्यानंतर आपण चिन्मयला देऊया। तोपर्यंत मॅचचा पूर्वार्ध पूर्ण झालाय। 5 ओव्हरमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा। मॅचच्या मध्यानामध्ये थोडीशी विश्रांती आणि त्यानंतर मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी मात्र 71 धावांचा पाठलाग करायचा आहे गटमेश्वर कृपा संघ संघाला जिंकण्यासाठी। एसए ब्रह्मा बॉईज माफ करा एसए ब्रह्मा बॉईज संघाला जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता आहे। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सचिनजी रावल चक्रू सर यांचंही मैदानामध्ये हार्दिक स्वागत आहे। याच मैदानामध्ये महापौर चषक पार पडला होता त्याचं मात्र संपूर्ण नियोजन ज्यांनी सांभाळलं अविनाशजी मिटबावकर त्याचबरोबर सचिन चक्रू रावल खूप चांगलं इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळालं होतं। चेक चेक जी एका विशेष पुरस्काराच्या क्षणी आपण जातोय। मित्र हो तुम्ही आम्ही सर्वजण टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचे घटक आहात परंतु गेली कित्येक वर्ष खेळल्या जाणाऱ्या या रबर बॉल किंवा टेनिस बॉल क्रिकेट मधील खेळाडूंसाठी पुरस्कार आणि त्या पुरस्काराचं मूल्य जर पाहिलं तर मॅचही चालू राहील आणि पारितोषिक वितरण सोहळाही चालू राहील एकाच वेळेला दोन्ही गोष्टी होतील। माझ्या मध्ये दोन अँगलने टेनिस क्रिकेट .in हे दाखवत देखील तर तुम्ही आम्ही सर्वजण या टेनिस क्रिकेटचे घटक आहोत आणि याच टेनिस बॉल क्रिकेटला गेल्या काही वर्षात ग्लॅमर जरूर आलंय परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या खूप काही आख्यायिका आहेत खूप असे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेट गाजवलंय त्यांच्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांच्यासाठी हक्काचा पुरस्कार रणजित पिल्ले सरांच्या माध्यमातून मागील काही वर्ष दिला जातोय। आतापर्यंत 10 दिग्गज खेळाडूंना या पुरस्काराचं वितरण देखील केलं गेलं परंतु आज या वाढदिवस चषकाच्या माध्यमातून जर पाहिलं म्हणजेच नवनाजी गाढवे यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून दत्ताशेठ चव्हाण आणि अमोल म्हात्रे सरांच्या वाढदिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील 2 दिग्गजांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। त्यामध्ये पहिल्या दिग्गजाचं नाव मी या ठिकाणी आवर्जून घेईल ज्यांनी टिळक नगर चेंबूर या ठिकाणावरून क्रिकेटला सुरुवात केली तदनंतर जर म्हणजे सुरेश इलेवन म्हणा तदनंतर सह्याद्री म्हणा त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेसी प्लेबॉय असंख्य संघांसाठी खूप या संघांसाठी असंख्य मॅचेस गाजवल्या। गोलंदाजांची हुकूमत काय असते आरके ट्रॉफी म्हणजेच राज कपूर मेमोरियल ट्रॉफीची ती फायनल टेनिस बॉल क्रिकेटचा कोणता चाहता विसरला नसेल। केवळ 28 धावा झालेल्या 8 ओव्हरमध्ये असताना देखील मॅच 1 बॉल आणि 3 रनवर आली होती आणि त्या मॅचमध्ये देखील केवळ 3 धावा देऊन 5 विकेट घेणारे त्याचबरोबरीने जर पाहिलं तर कित्येक स्पर्धा लिलेया गोलंदाजीवर गाजवणारे राज कपूर मेमोरियल ट्रॉफीचे बेस्ट बॉलर पुरस्कार घेणारे लेदर बॉल क्रिकेट देखील कर्नाटक म्हणजे डायरेक्ट ए डिव्हिजन खेळणारे आणि एक ना अनेक उपलब्धता ज्यांच्या नावावर आहे असे टेनिस क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू दिग्गज सतीश शेट्टी सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। उपस्थित सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या दिग्गज लिजेंड सतीश शेट्टी सरांच्या साठी झाल्या पाहिजेत त्या पुरस्कार 50,000 रुपये रोख रणजित पिल्ले सरांच्या
वतीने हा जीवन गौरव पुरस्कार तुम्ही केलेल्या टेनिस क्रिकेटच्या जीवन भरातील कारकिर्दीसाठी हा विशेष सन्मान आज या मंचावर केला जातोय आणि सत्कार मूर्ती आहेत टेनिस क्रिकेट जगतातील एक दिग्गज खेळाडू म्हणजे सतीश शेट्टी टेनिस बॉल क्रिकेटची एक चालती बोलती आख्यायिका त्याचबरोबर मी विनंती असेल दत्ता चव्हाण सर आपण देखील आणि त्याचबरोबरीने नवनाथजी गाढवे आपणही या निमित्ताने सतीश शेट्टी सरांचा विशेष सन्मान करायचा आहे कारण हे क्षण सारखे सारखे येत नाही आहेत. मित्र हो चेंबूर टियक नगरने टेनिस क्रिकेटरवर अधिराज्य गाजवलं आणि त्याच्या मागचे अवलिया कोण होते तर गोलंदाजीतील हुकुमी एक्का म्हणजेच गोलंदाजीसाठी सतीश शेट्टी यांना आपण पाहिलंय. आज या ठिकाणी विशेष सन्मान रणजित पिल्ले सरांच्या वतीने त्यांना या ठिकाणी दिला जातोय. तर अविस्मरणीय असा क्षण सरांच्या आयुष्यातील या ठिकाणी असणार आहे आणि असंख्य स्पर्धा गाजवल्या गोलंदाजी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटकडे प्रेक्षक वळले खेळाडू वळले त्यासाठी असे दिग्गज कारणीभूत आहेत आणि विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातो. सतीश शेट्टी सर दोन शब्द आज हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय त्याविषयी नक्कीच क्रीडा रसिकांना देखील ऐकायला आवडेल आणि त्याचबरोबर तुमच्या या जर्नीमध्ये कुणाकुणाची तुम्हाला साथ लाभली कुटुंबीय आणि त्याचबरोबर खेळाडू किंवा पाठीराखे सर्वांविषयी आज या सत्काराविषयी मराठीमध्ये बोलू हिंदी भी चलेगा ना. अच्छा नहीं हिंदी 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 आवाज जा रहा है. अच्छा फर्स्टली आई वुड लाइक टू थैंक रंजीत मिस्टर रंजीत पिल्ले फॉर दिस वंडरफुल जेस्चर. उसके बाद आई वुड लाइक टू थैंक द ऑर्गेनाइजर फॉर एकोमोडेटिंग अस एंड सेकेंड एंड आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक माई टीम द टीम विद विच आई यूज टू प्ले प्रेसी 11 सह्याद्री क्रीडा मंडल एंड प्ले बॉय. अबो ऑल आई ऑल्सो वुड लाइक टू थैंक माई ओपोनेंट टीम एस्पेशली राहुल 11 मैचलेस तिलक चौक बिकॉज ऑफ होम एक्चुअली वी आई मीन अप्ड आवर गेम. आई मीन आवर गेम ऑलवेज इम्प्रूव्ड बिकॉज ऑफ देम बिकॉज ऑफ द कॉम्पिटिशन दैट दे आई मीन यूज टू पोज अगेंस्ट अस एंड अबो ऑल Mr. Pillai, thank you very much. This is a wonderful gesture from your side to all the old, players of tennis cricket. Thank you so much and God bless you. धन्यवाद. सतीश शेट्टी सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. आजचा दिवस त्यांच्याही आयुष्यातील अविस्मरणीय असणार आहे कारण तुम्ही टेनिस क्रिकेट देखील अविस्मरणीय आणि गाजवलंय आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या सर तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं मनापासून अभिनंदन. थँक यू सो मच फॉर दिस वंडरफुल मोमेंट. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपण आता पुढच्या विशेष सन्मानाकडे वळतोय. तर टेनिस क्रिकेटमध्ये असाही एक काळ आला, टेनिस क्रिकेटमध्ये असाही एक फलंदाज आला, तो आला, त्याने षटकार खेळले आणि त्याने जिंकले. असाही एक काळ टेनिस क्रिकेटमध्ये आला. अगदी सुरुवात जर पाहिली तर सुभाषनगर चेंबूरपासून त्यांची झाली. त्यानंतर आरसीएफचा संघ म्हणा, प्रेसी म्हणा, प्लेबॉय म्हणा, यांच्यासाठी क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात केली. 1996 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचं राहिलं कारण या वर्षी त्यांनी तब्बल 16 मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार देखील मिळवले. तदनंतर जर पाहिलं तर लिबर्टी गार्डनची स्पर्धा असू देत, त्याचबरोबरीने गबनपाड्याची स्पर्धा असू देत, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर कर्नाळा पनवेल असू देत, सावर्डा असू देत किंवा गुजरात असू देत किंबहुना भादवड भिवंडी असू देत, ज्या ठिकाणी एक बॉल 6 षटकार मारला, चर्चा एकाच माणसाची. मुंबईचा असा खेळाडू, आता त्यांना गुजरातमध्ये गेल्यानंतर एक वेगळं नाव होतं, तर मुंबईचा असा एक खेळाडू मैदानात आल्यानंतर प्रेक्षक चेंडूची उंची पाहिजे आणि लांबी पाहिजे, असा फलंदाज ज्यांना षटकाराचा शहनशा देखील म्हटलं जायचं आज या ठिकाणी. आणि असा खेळाडू मात्र लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील तेवढंच नाव कमावलं हिंदुजा हॉस्पिटलसाठी आणि विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा संघ घेऊन श्याम वागळे यांच्या बरोबरीने इंग्लंडला देखील जाणारे द ग्रेट आणि फलंदाजीचा शहनशा सिक्सर किंग अविनाश जाधव सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. द ग्रेट अविनाश जाधव आणि कारण
म्हणजे शाब्दिक चकमकीनेच प्रतिस्पर्ध्यांना पहिल्यांदा पराभूत करायचे आणि तदनंतर त्यांची बॅट बोलायची. बैठक षटकार म्हटलं कितीही ऑर्कर लेनचा चेंडू टाका त्याच्यावर बॉल सीमारेषा पार देखील जायचा असे अविनाश जाधव सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच रणजित पिल्ले सर तुमचे लाख लाख आभार आहे. टेनिस क्रिकेटरसाठी तुम्ही काहीतरी करताय आणि आतापर्यंत तब्बल 12 खेळाडूंना हा पुरस्कार आणि त्या प्रत्येक वेळी पुरस्काराचं मूल्य आहे 50,000 रुपये. पुरस्कार खूप महत्वाचा आहे आणि तो टेनिस क्रिकेटरसाठी महत्वाचा आहे. रणजित पिल्ले सर आपल्या माध्यमातून हा प्रदान केला जातोय. रणजित सर आपण देखील यायचंय आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी नवनाथजी गाढवे आणि दत्ता चव्हाण सर यांच्या माध्यमातून देखील केला जातोय. कारण अविस्मरणीय असा क्षण आहे, कारण तुम्ही आम्ही सर्वजण टेनिस बॉल क्रिकेटचे घटक आहोत आणि आपल्या टेनिस बॉलसाठी कोण काहीतरी करताय तर त्यांचं नाव आहे रणजित पिल्ले सर. तुम्हाला संपूर्ण टेनिस क्रिकेट तुमच्याकडे आशेने पाहत आहे आणि आज या ठिकाणी विशेष सन्मान होत आहे. नक्कीच त्यांचं आगमन झाल्यानंतर प्रेक्षकांची मैदानांमधली गर्दी कित्येकदा वाढलेली आहे. असे फलंदाज नाव टेनिस क्रिकेटचा ब्रँड आणि या ब्रँडचं नाव अविनाश जाधव सर आज आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान होत आहे त्या सन्मानाविषयी आणि रणजित पिल्ले सरांविषयी. चंदू पहिले तर मी सर्वप्रथम तुझ्या कॉमेंट्रीबद्दल बोलीन. तुझी कॉमेंट्री, मी तुझा फॅन आहे मोठा आणि तू माझे सगळे रेकॉर्ड सांगितले त्यामुळे मी क्रिकेटबद्दल आज बोलणार नाही आहे. माझे रेकॉर्ड्स हे माझे क्रिकेटचे चाहते आहे त्यांच्या हृदय तेच मला फोन करून सांगतात की अवी तुझी इथे तू खेळला वगैरे तू सगळे सांगितलेले आहेस त्यामुळे मला आता जास्त मी क्रिकेटबद्दल बोलणार नाही. तर आज सर्वप्रथम रणजित सरांचं आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी जो अवॉर्ड दिला आहे आम्हाला आणि जुन्या लेजंड खेळाडूंना त्या खरंच आम्हासाठी हे सन्मान आहे. हा मोठा सन्मान आहे, सगळ्यात मोठा सन्मान असेल तर रणजितचा, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आता चंदू मला मी या जर्नी माझी ही मोठी खूपच मोठी होती. 25 ते 30 वर्ष मी टेनिस बॉल आणि लेदर बॉल खेळत आहे. आता मी सोडलं 1-2-3 वर्ष झालं ऑफिसचं पण क्रिकेट आता यावर्षीपासून मी कमी केलं आहे. तर त्या जर्नीमध्ये मला सर्वात प्रथम माझे सपोर्ट केला असेल तर माझे आई बाबा, माझे 2 भाऊ आणि लग्नानंतर माझी वाईफ, त्यांनी मला खूप सपोर्ट त्या जर्नी ह्यांच्यामुळेच मी इथपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळू शकलो, त्यांचे मला आभार. त्याचबरोबर मी ज्या ज्या संघातून क्रिकेट खेळलो त्या संघांचे मला खरंच आभार. त्यांनी मला नाव दिलं आणि क्रिकेटमध्ये मी त्यांच्याच संघातून खेळण्यामुळेच माझं नाव झालं. आणि क्रिकेटमध्ये पर्सनल कोण मोठं नसतो, क्रिकेटची टीम ही मोठी असते. क्रिकेटचं म्हणजे क्रिकेटपेक्षा कोणीच मोठं नसतो. सर्वात प्रथम तर मला माझी मी RCFची टीम खेळलो होतो, त्यांच्यामध्ये शैलू मिश्रा, अशोक तरे, जूड सिंग असे मोठे प्लेअर होते. त्यांनी मला सर्वप्रथम चान्स दिला. त्याच्यानंतर मला रमेश शर्मा, माझे क्रिकेटमधील गुरु असतील ते एकच आहे रमेश शर्मा, त्यांनी मला ते क्रिकेट मोठं क्रिकेट दाखवलं आणि मी त्या त्याच्या त्यांच्या म्हणजे ज्या त्यांनी मला जे मी सार्थकी लावलं त्याप्रमाणे क्रिकेट 25 वर्ष. आणि त्याचबरोबर माझ्या ऑपोनंट संघ ज्या ज्या संघातून खेळलो मॅचलेस संघामध्ये तुला माहितीच असेल संतू, उमेश, श्याम यांचे पण मी आभारी, ज्यामुळे मी त्या 15 वर्ष त्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळलो. त्याचबरोबर आता सतीश बोलला तसं ऑपोनंट संघाबद्दल पण तू बोललं पाहिजे. तर ऑपोनंट म्हणजे माझा सगळ्यात आवडता क्रिकेटमधील शत्रू असेल तर चंद्रकांत शिंदे आणि राहुल इलेवन, आणि आता सगळ्यात जवळचा मित्र पण चंद्राचा आहे. पण चंद्राच्या बद्दल मला त्यांच्या अगेन्स्ट मला खेळायला म्हणजे मला खूपच आवडायचं, म्हणजे चान्सच नाही. आणि चंद्रा स्वतः ॲप्रिशिएट करायचा माझ्या इनिंग्स, म्हणजे हरल्यावरही तो इज अ ट्रू स्पोर्ट्समन. आणि त्या अशीच माझी जर्नी ही गेली. क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर चंदू तू माझे सगळे रेकॉर्ड सांगून टाकले, त्याबद्दल मी आज क्रिकेटबद्दल काय बोलणार नाही. धन्यवाद. आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण अविनाश जाधव सरांनी लेदर बॉल क्रिकेट, विशेष अंडरआर्म क्रिकेटचा उल्लेख करायचा राहिला. अंडरआर्म क्रिकेट देखील जेम्बो संघासाठी मो इतर संघांसाठी खूप चांगले खेळलेले आहेत. असं क्रिकेटची एक यांचं देखील आयुष्य क्रिकेटमय राहिलेलं आहे, कारण आयुष्यातील खूप वर्ष घरच्यांपासून दूर, म्हणजे शनिवार रविवार आला सुट्टीचा दिवस आला आपण घराच्या बाहेर असतो, टेनिस क्रिकेटरचं हे आयुष्य आहे. आणि अवि सर तुमच्या घरच्यांनी हे 20 वर्ष सहन केलेलं आहे आणि ह्या सर्वांचं आणि कित्येक आदर्श खेळाडूंना बऱ्याच खेळाडूंना विचारलं तुमचा आवडता फलंदाज कोणता, अविनाश जाधव कित्येक खेळाडूंनी आवर्जून ते नाव घेतलेलं आहे. तुमचा षटकार पाहिला कित्येक लोकांना आवडायचा, परंतु आज तुम्हाला या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय. सर्वांना विनंती आहे अविनाश जाधव सरांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी रणजित पिल्ले सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. तर या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन. रणजित सर आणि सतीश सर या एका फ्रेममध्ये माझ्या मते तिघही आपण पुन्हा एकदा यायचंय, कारण आपल्या आयुष्यातील हा अनमोल क्षण
रणजीत पिल्ले सर आपण मध्ये असा तर रणजीत पिल्ले सर एक असं व्यक्तिमत्व क्रिकेट वर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीने हा 12 खेळाडूंना आतापर्यंत जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आणि आज त्यातील जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय द ग्रेट लीजेंड गोलंदाज सतीश शेट्टी सर आणि षटकार शिक्षकचे बादशाह अविनाश जाधव सर धन्यवाद आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबरने हा चंद्रकांत शिंदे सर या दोघांविषयी आता तुम्हालाही बोलायचंय कारण कारण त्यांच्या बरोबर विरुद्ध तुम्ही खूप चांगले क्रिकेट खेळला दोघांविषयी देखील सर्वप्रथम अमोल म्हात्रे दत्ता आणि विकास यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या निमित्त ही टूर्नामेंट आहे मी सर्वप्रथम बोलीन पिल्ले सरांबद्दल पिल्ले सर प्लीज तुम्ही इकडे हजर एक नाही प्लीज पिल्ले सरांबद्दल सांगायचं कारण असं आहे की मी सुद्धा इनिंगचं क्रिकेट बघत आलो आतापर्यंत आताचं पण क्रिकेट मी त्यांच्याबरोबर संपर्कात आहे आणि असा अजून सन्मान खूप होता सन्मानच असतो मग तो छोटा असो किंवा मोठा असो तो सन्मान असो पण इतके वर्ष ज्या ज्या खेळाडूने आपल्या परिवाराला ना शनिवार दिलाय ना रविवार दिलाय ना बँक हॉलिडे दिलाय जवळजवळ 25 ते 30 वर्ष त्यांनी दिलेले आहेत आणि अशा खेळाडूंना पिल्ले सरांनी जवळून पाहिलंय त्यांच्याबरोबर उठबस झाली आहे त्यांच्याबरोबर खेळले आहेत आणि पिल्ले सर स्वतः अजूनही बँगलोरवरून दर सॅटर्डे संडे ते मुंबईला येतात त्यांच्या ठाण्याच्या टीमसाठी येतात त्यांच्याबरोबर राहतात खेळतात आणि अजूनही क्रिकेटला ते प्रमोट करतायत ही एक खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आता करोना काल गेला त्या करोना काळात सुद्धा पिल्ले सर मागे राहिलेले नव्हते बऱ्याच लोकांच्या घरी अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ते त्यांच्या घरचं रेशनिंग म्हणा हॉस्पिटलायझेशन म्हणा किंवा कोणाचे महागडे इंजेक्शन म्हणा या सगळ्या गोष्टीला पुढे आले आहेत ते पिल्ले सर त्यांचं मत असं आहे की इतकी वर्ष जी क्रिकेटला दिली आहेत या दिग्गजांनी तर त्याचं ॲप्रिशिएशन झालं पाहिजे आणि त्यांचा पहिली वीट जर कोणी लावली आहे तर पिल्ले सरांनी ती अशा रूपात की एवढा मोठा सन्मान जो 50,000 रुपये देऊन केला जातो तर अशा पद्धतीने त्यांनी तो विडा उचलला आहे त्यांचं मत असं पण आहे की असे असंख्य टेनिस क्रिकेटर आहेत की जे इंडियात आहेत इंडियाच्या बाहेर आहेत आणि सगळीकडे टेनिस बॉल क्रिकेट चालतो त्या खेळाडूंचा पण अशा पद्धतीने सन्मान झाला पाहिजे आणि पुढे तशा पद्धतीने होईल अशी आशा मी बाळगतो कारण दानत कितीही पैसा असेल तरी द्यायची दानत लागते आणि ती दानत मला वाटते रणजित पिल्ले सरांनी पुढे येऊन ती केलेली आहे गॉड ब्लेस यू सर आणि असंच खेळाडूंच्या पाठीशी राहा आणि पुढे राहा आता अभिबद्दल तर तुम्ही बोललात की एक उपमा होती गुजरातमध्ये ती तुम्ही घेतली नाही ती मी घेतो कारण माझे चांगले मित्र आहेत आणि ग्रेट क्रिकेटर आहे आणि नेहमीच आमचं द्वंद्व ग्राउंडवर असायचं आणि आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर फायटिंग स्पिरिट प्रकार होता पण गुजरातमध्ये खास अविला काला नाग म्हणून ओळखलं जायचं काला नाग आया कोण आया काला नाग तर काला नाग म्हणजे काय विषारी हा प्रकार होता बॅटिंग माइंड आणि ग्रेट क्रिकेटर या दृष्टिकोनातून त्याला एक उपमा दिली होती काला नाग दुसरं सतीश शेट्टीची मी एक इनिंग तुम्हाला बॉलिंगचं पार्ट अजूनही सांगतो पेसीबरोबर आमच्या 28 जवळजवळ 2 ते 3 मॅच झाल्यात 8 ओव्हरला आणि ही घाटल्याची पण एक मॅच आहे 28 तुम्हाला आठवत नसेल कारण मला चांगली आठवते पण आरके ट्रॉफीला जी मॅच झाली होती त्यावेळेला यांनी जी बॉलिंग केली होती ना तुम्ही आता सांगितलं की तुम्ही 3 रन देऊन काहीतरी 5 विकेट काढल्या होत्या आणि 28 चेस करायचे होते आणि लोकांना पण वाटलं होतं की अरे वन साईड होऊन जाईल वगैरे पण नाही जेव्हा पहिला बॉल पडला आणि अर्धा संघ गारत केला सतीशने तेव्हा कळलं की क्रिकेट काय असतं त्याने पूर्ण मॅचच संपवली होती आणि तुम्ही म्हणत होता की लास्ट बॉल 3 रन नव्हती 2 बॉल 5 रन होती मॅच आणि त्या 5 रनमध्ये अनिल सारंगने तो 1 रन केला आणि बंटीने तो स्टेप आउट सिक्सर मारला आणि अशा रीतीने राहुल इलन जिंकली होती पण ती बॉलिंग मी असंख्य बॉलर आज 30-35 वर्षात बघितले आहेत जुने बघितले 11 रनमध्ये ऑलआउट झालेल्या टीम बघितल्या 9 रनमध्ये ऑलआउट झालेल्या टीम बघितल्या पण सतीश शेट्टीने टाकलेली बॉलिंग अप्रतिम न विसरणारी बॉलिंग आहे आणि मी जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तर सतीशच्या या इनिंगचा सोला स्वतः सतीशला सांगतो की सतीश तुने वो डालेला बॉलिंग आज भी मेरे को याद आहे ग्रेट फॅब्युलस क्रिकेटर
सतीश शेट्टी एंड अविनाश जाधव आणि बरोबर बोलला अभी की आम्ही दोघं खरोखर क्रिकेटचे मैदानातले कट्टर दुश्मन होतो आणि अजूनही ती दुश्मनी तुम्हाला क्रिकेटवरती खेळताना दिसेल पण मैदानाच्या बाहेर अजिबात दिसणार नाही. आज आम्ही एकदम चांगले मित्र आहोत, आज नाही तेव्हापासून चांगले मित्र आहेत आणि ती मैत्री अशीच कायम राहील. थँक्यू व्हेरी मच नवनाथ, तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल थँक्स थँक्स. त्याचबरोबर या ठिकाणी मी गन सर यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. या ठिकाणी के के नायर सर गन सर उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. अंडरआर्म क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर भारताप्रमाणे भारताच्या बाहेर जाऊन देखील म्हणजे दुबईला भारतीय खेळाडूंचा संघ बनवायचं, लेदर बॉल संघ बनवण्याचं काम देखील त्यांनी केलंय. असे क्रिकेटचे प्रचंड चाटे आमचे मित्र या ठिकाणी के के नायर सर गन सरांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. आणि सर्व लिजेंड एका फ्रेम मध्ये येऊ द्यात, एक फोटो या सर्वांना दिखाना विनंती, आपल्या सगळ्या एकत्रित फोटो आणि मॅच रंगतदार होते आणि घेऊन जातोय तुम्हाला मॅचच्या दिशेने. रोशनच्या जोडीला पुन्हा एकदा जोडलं जातोय. नक्कीच चंदू सर, एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा बॅक टू बॅक चार षटकार मंदार गुरुच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर व्हाइट बॉल सुद्धा आपण या ओव्हरमध्ये पाहिलाय, म्हणजे एक मोठी ओव्हर येते आणि एक उपयुक्त अशी ओव्हर आहे. 40 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 71 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे खूप चांगली मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऑन असलेली पाहायला मिळते. येस सर, नक्कीच एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि रेफरल रिव्ह्यू मागितला गेला आहे आणि मंदार गुरवची एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर आपल्यासोबत समालोचन कक्षातून जुळले जातील चंद्रकांत शेटे सर. धन्यवाद रोशनजी पाताडे. तर या षटकात जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव काळा चौकीचा वंडर बॉय बॅटिंग साठी आणि पाहूया सोनूबेन चांगले गोलंदाज आहेत, बांद्र्याचे क्षमता आहे त्यांच्याकडे, परंतु समोर आहेत मंदार गुरव. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ओसळी घेतली जाते, हेलकावा घेत बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. शेवटची मॅच आजच्या दिवसातील चुरशीची होताना पाहायला मिळते. गड्डूमेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे आणि दुसऱ्या बाजूला एस ए ब्रह्मा काळा चौकी ब्रह्मा बॉईज यांना आपण पाहतोय. दिलीप गवस त्याचबरोबर सिद्धेश भोसले विक्रांत जाधव यांचा संघ पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु समोर जर पाहिलं तर तेवढाच चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पाटकर डॉक्टर खाडे यावेळेला उसळता बॉल बॅटची एकाडा घेतली जाते. रिव्ह्यू पडताळणी केली जाईल. एकाहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी आणि अजूनही जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे 42. 71 धावांचा पाठलाग करायचा असताना अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अशक्य असं काही नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत, संघर्ष पराकोटीला चाललाय. अंतिम फेरीत कोण जाणार वाढदिवस चषकाच्या आणि त्यासाठीची लढत आपण सध्याच्या कडीला पाहतोय. एक जबरदस्त लढत रंगताना पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसभरात. माझ्या बरोबरने जर पाहिलं तर रोशनजी पाताडे यांचं देखील खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. अनिलजी सरफरे यांचं गुणलेखन आपण पाहिलं आणि त्याचबरोबर जर पाहिलं
29 धावांची आवश्यकता, 12 चेंडू बाकी शेवटच्या आणि 29 धावांची आवश्यकता. पहिल्या डावात जर पाहिलं तर वादळ येताना पाहिला मियाला आपल्याला ते चिन्मय कदम नावाचं, ज्या वादळाचा तडाखा प्रतिस्पर्धी संघाला बसला. कारण या वादळामध्ये जर पाहिलं तर तब्बल 7 षटकाराच्या मदतीने 43 धावा त्यांनी केल्या. विशेष म्हणजे 42 धावा या केवळ षटकाराच्या आहेत. तर एवढी जबरदस्त खेळी. श्रेयस कदमला सध्याच्या घडीला खूप चांगलं खेळताना पाहतोय, परंतु चिन्मय कदम देखील काही कमी नाहीये आणि आजच्या दिवसावदिवस त्यांनीही गाजवताना पाहायला मिळालाय. चला त्वरा करा, वेळ कमी आहे, 7:15 वाजलेले आहेत. 12 चेंडू 29 धावांची मॅच आहे. आशिष कौशिक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मंदार गुरव हे मैदान मंदारसाठी नवीन नाहीये, कित्येक वर्ष गाजवत आहेत. गेल्याच आठवड्यात स्पोर्टीसॅक ट्रॉफीमध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज त्यांनी घेतलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रेयस सिंदुलकर नुकतंच बेस्ट बॅट्समन त्यांनीही घेतलंय. परंतु हे क्रिकेट आहे. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर आशिष कौशिक यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तर पाहूयात कशा प्रकारची कामगिरी हे दादरचे गोलंदाज आशिष कौशिक म्हणजेच आशिष मिश्रा कशा प्रकारे करतायत, पंडित या नावाने देखील ओळखले जातात. शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता. एक एक बॉल निर्णायक असेल. फिल्डिंग करणारी टीम त्वरा करा, बराचसा विलंब होतोय, अंधार पडू शकतो. पिवळ्या रंगाच्या बॉलने पहिल्यांदाच हा प्रयोग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या दिवसभरामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईकवर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे श्रेयस इंदुलकर. रबर बॉल पावसाळी क्रिकेट देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. तमाम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा आजच्या दिवसावर आणि काळा चौकीच्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु वेग उसळी या दोन्ही गोष्टी बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळाला. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. एक एक बॉल निर्णायक आहे, एक एक बॉल महत्त्वपूर्ण आहे. आणि या एका एका बॉलवर कधी आशिष कौशिक तर कधी श्रेयस इंदुलकर कोण कुणावर भारी पडणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. लगावला टोला श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून बिग 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 सिक्सर. नाव श्रेयस इंदुलकर आणि काम आहे लांबच लांबवर षटकार मारणे. येतोय मोठा फटका श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून. आणि ही मॅच क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करणारी मॅच आहे, कारण ही मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. एका बाजूला गड्डमेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे बांद्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी यांच्यातील मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आता 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पिवळ्या रंगाच्या बॉलने रबर बॉलने पहिल्यांदाच मोठी व्यावसायिक स्पर्धा खेळली जाते. आज दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणावर षटकार चौकारांची आतषबाजीही पाहायला मिळाली. एका बाजूने मंदार गुरव 4 षटकारांच्या मदतीने लगातार 4 षटकारांच्या मदतीने बॅटिंग करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रेयस इंदुलकर यांच्याही बॅटमधून 2 षटकारात रवी लिंगाला आणि सुमित ढेकळे यांच्या माघारी परतल्यानंतर श्रेयस इंदुलकर आणि त्यांच्या जोडीला मंदार गुरव दोघी मॅच विनर खेळाडू आहे. परंतु आशिष कौशिक गतवर्षी जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट चषक गोरेगावच्या पहिल्या टेनिस बॉल स्पर्धेमध्ये लगातारच्या 4 विकेट याच गोलंदाजाने घेतल्या होत्या. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीने चेंडू त्यालाही लगावला टोलावला मैदानाच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार लगावला जातोय आणि बॅक टू बॅक मोठे आक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आहे हे क्रिकेट खेळणाऱ्यालाच आनंद देतं असं नाही, पाहणाऱ्यांना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आनंद मिळताना पाहायला मिळतो. खेळणारे मैदानात खेळतात आणि पाहणारे तो खेळ पाहून आनंदाने बेहोश होऊन जातात. आणि तसंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण बदलतंय, अजूनही 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपली आहे का? नाही. इकडे जर का एखादी विकेट आली, इकडे जर का एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये गड्डमेश्वर कृपा संघ हा संघ देखील येऊ शकतो. आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी त्यांना करावा लागेल. आक्रमक फलंदाजी श्रेयस इंदुलकर यांची, मंदार गुरव यांच्या लगातार 4 षटकारांनंतर आता मात्र श्रेयस इंदुलकर. हा शेवटचा सामना षटकारांचा राहिला असं मला वाटतंय, कारण पहिल्या डावात जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर षटकार पाहायला मिळाले.
या वेळेला जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेने, बॅटची घेतली जाते कडा म्हणजे थोडासा खाली राहतोय आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. कधी बांद्रा कधी काळा चौकी, कधी काळा चौकी कधी बांद्रा, कधी जर पाहिलं तर चिन्मय कदम तर कधी श्रेयस इंदुलकर मंदार गुरव, अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. मंदार नॉन स्ट्राईकला तर गोलंदाजीसाठी आशिष कौशिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू शेवटचे बाकी आहे. हे दोन बॉल खूप निर्णायक असतील. प्रेक्षक पहा जे बसले होते ते आता शेवटच्या षटकात जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर धावा आल्या होत्या. 5 षटकार तब्बल आले होते, 30 धावा आल्या होत्या आणि ते मारणारे होते चिन्मय कदम. तर पाहूया आज मात्र चिन्मय कदम यांचे मार्गदर्शक नितीन जंगम देखील तेवढेच खुश असतील. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा आशिष यावेला फटका एक्स्ट्रा कवरच्या दिशेने आणि दर्जा ही तेवढाच एक्स्ट्रा. नाव आहे श्रेयस इंदुलकर आणि फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वा काय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचलेला आहे तो तब्बल 60 धावांवर आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आहे आणि तिकडे मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 11 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पाहूयात ब्रह्मा बॉईज आपल्या घरच्या मैदानात फायनल गाठणार का की गड्डूमेश्वर कृपा संघ ज्यांनी सेमी गाठली आहे. खूप चांगला खेळ त्यांनी केलाय. शेवटचं षटक कुणाला दिलं जाणार ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. एक षटक बाकी आहे. आज जर पाहिलं तर आदरणीय कॅप्टन कुल आणि सर्वांचे लाडके कर्णधार खेळाडू अमोल म्हात्रे सर, त्याचबरोबर दत्ता शेठ चव्हाण, नामवंत फिरकीपटू आणि साई इलेव्हन संघाचे व्यवस्थापक, त्याचबरोबर पुण्याचे उद्योजक विकास गाडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा नवनाथजी गाढवे आणि विजय साळुंके यांच्या माध्यमातून हा वाढदिवस चषक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर tenniscricket.in, साई अंशू स्पोर्ट्स, MB स्पोर्ट्स, स्ट्रायकर स्पोर्ट्स, मंदार स्पोर्ट्स आणि सिक्सर सुप्रीमो या सर्वांचं देखील तेवढंच योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता बघता बघता मॅच जाते शेवटच्या ओव्हरमध्ये आणि 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. हर्ष येत आहेत. ज्या हर्षने फलंदाजी देखील आज चमक दाखवली. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. मनोरंजन झालंय कारण आजही दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजन कमिटी देखील तेवढं चांगलं काम करते. आज 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हर्ष निघाले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेतली जाते. पहिला चेंडू हर्षचा या ठिकाणी शरीराला आदळला. पंचनाशीर से कळवत आहेत लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव. 5 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. संघर्ष संघर्ष आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना. शेवटचे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाणार फायनलला? SA ब्रह्मा बॉईज काळा चौकी की गुड्डूमेश्वर कृपा संघ, कोणता संघ मात्र या ठिकाणी जिंकणार आहे? श्रेयस इंदुलकर बॅटिंगसाठी आहेत. हर्ष फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल पाठवला आणि एक धाव. जशी एक धाव आली मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. एक एक बॉल नंतर समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आजची संध्याकाळ नक्कीच लक्षणीय राहिली. मॅचही रंगतदार कारण एका षटकात 5 षटकार आपण पाहिले, तदनंतर जर पाहिलं तर लगातारचे 4 षटकार पाहिले. श्रेयस इंदुलकर यांची बॅटिंग आपण पाहतोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अविनाश जाधव सर आणि सतीश शेट्टी सरांचा विशेष पुरस्काराने रणजित पिल्ले सरांच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन सन्मान पाहिला. ओहो अधिक वेगात खोलवर टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा काय चेंडू टाकलाय हर्षने. समीकरण 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 बदलतंय. एक एक क्षण महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आता येतोय निर्धाव चेंडू. हर्ष प्रभावित करतायत.
बांद्रा खार परिसरातील एक युवा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आता जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. मित्र हो, क्रिकेट ऑन आहे. शेवटच्या सामन्यात जर पाहिलं तर पराकोटीचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. फलंदाज गोलंदाज दोघेही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. क्रिकेट रसिक देखील आज मात्र या ठिकाणी हे पावसाळी क्रिकेट पाहतायत. पावसातील क्रिकेट कसं आहे, चिखलातलं क्रिकेट कसं आहे, कोसळणाऱ्या धारांमधील क्रिकेट कसं आहे आज पाहायला मिळालं. कारण आज पाऊसही मोठ्या प्रमाणावर आला आणि षटकारांचा पाऊसही झाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर 3 शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. श्रेयस इंदुलकर बॅटिंगसाठी तर हर्ष गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचे 3 चेंडू. लगावलाय टोला लांब 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 खूप लांब. श्रेयस इंदुलकर ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पार षटकार. वा जबरदस्त पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट आज मात्र शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळत आहे. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता कंपल्सरी. आत्तापर्यंत जर पाहिलं तर सिक्सरच्या बॉलने या मॅचमध्ये 19 षटकार सिक्सरच्या पिवळ्या रंगाच्या बॉलने आतापर्यंत आलेले आहेत. तब्बल 19 षटकार एका मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे. 2 बॉल 2 रन. मॅच सोडणारी टीम नाहीये. फाईट करणार हर्ष सुद्धा. समोर आहेत श्रेयस इंदुलकर. 2 चेंडू 2 धावा. आणि यावेळेला फटका तर खेळला गेला. एक धाव तिकडे घेतली गेली. नागेश येत आहे चेंडूवर. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे काय झालंय. मोक्याच्या क्षणी मंदार गुरव होत आहे धावबाद. आणि आता मात्र क्रिकेटमधील सर्वोच्च क्षण. 1 बॉल आणि 1 रन. वा 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. मंदार गुरव एक बॉल आणि 1 रन. ती बनवण्यासाठी जो 1 रन बनवेल उद्या फायनल मध्ये जाईल. कमीत कमी 50,000 रुपयाचा मानकरी होईल. आणि ती एक धाव कोण. आता माझ्या मते बरेचसे प्रेक्षक मॅच बघतायत ना, आपल्या बाजूच्या बरोबर बऱ्याच जण पैंजाही लावतील. ही 1 रन होईल की नाही होईल, ही 1 रन होईल की नाही होईल याच्या पैंजाही आता लागले असतील. कारण क्रिकेट असंच आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. परंतु युवा हर्ष देखील काही कमी नाहीये. कारण शेवटचा एक क्षण ज्याच्या नावावर होणार आहे ना, तोच आजची संध्याकाळ गाजवणार आहे. म्हणजेच पाहायचंय आज की शाम किसके नाम. तर त्याचं उत्तर अजूनही बाकी आहे. बांद्रा की काळा चौकी, काळा चौकी की बांद्रा. कोण जिंकणार या मॅच मध्ये तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ऐसे ब्रह्मा बॉईज काळा चौकी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गड्डुमेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे. एका नक्कीच काळजाचे ठोके धडधड 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 करायला लागले असतील दोन्ही बाजूचे, काळा चौकीचे देखील आणि बांद्राचे देखील. 1 बॉल आणि 1 रन हर्ष गोलंदाजीसाठी. जर बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम जिंकली तर नितीन जंगम यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. तर पाहूया 1 बॉल 1 रन. दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. शेवटचा बॉल कुणाच्या नावे होणार. एका बाजूला अय्युब, दुसऱ्या बाजूला हर्ष, एका बाजूला बांद्रा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काळा चौके, एका बाजूला जर पाहिलं तर गड्डुमेश्वर कृपा संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ब्रह्मा बॉईज. एक महत्वपूर्ण क्षण दिवे जर नक्कीच लकीच लागलेत. परंतु हा शेवटचा क्षण कुणाचा होणार. हर्ष अय्युब, अय्युब हर्ष शेवटचा बॉल. ओहो LBW च्या स्वरूपात बाधित होताना पाहिला मी. चिन्मय साठी पुरस्कार होता. म्हणजे चिन्मयने जी खेळी केली त्या चिन्मयच्या खेळीसाठी पुरस्कार आलेला आहे. 5,000 रुपयाचा पुरस्कार
नितिन जंगम यांच्याकडून चिन्मयच्या खेळीसाठी आलाय आणि शेवटच्या बॉलवर काय गोलंदाजी केली आहे या हर्षने आणि जबरदस्त कामगिरी करत असताना एल बी डब्ल्यूच्या स्वरूपात खेळाडूला बाद केलंय आणि चित्त थरारक मॅचचा शेवट जर पाहिला तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी हुरूर लावणार होता. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली परंतु शेवट हा देखील हुरूर लावणारा होता परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय एवढा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.